बोला चल जाए नमस्कार मी मंदार पाटील प्रकाशक चैत्र प्रकाशक खूप पाहिजे आजचा दिवस तुमच्या खूप आनंदाचा म्हणावं लागेल कारण की एक काळ होता जेव्हा आम्ही आमची पुस्तक अन्य प्रकाशकांच्याकडे जायचो प्रकाशित करण्यासाठी आणि आज मी अशा वळणावरती उभा आहे की स्वतःचं प्रकाशन संस्था सुरू केलेली आहे आणि आज माझ्याकडे माणसं येतात आणि ही जी आदान प्रदानाची जी गोष्ट आहे ती आता मी एक प्रकाशक म्हणून देखील अनुभवतोय. आज चैत्र प्रकाशनच्या वतीनं प्रकाशनातर्फे पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे त्यामुळे या गोष्टीचा एक प्रकाशक म्हणून मला आनंद तर आहेच. आजऱ्याचे आमचे प्रसिद्ध नाटककार लेखक चंद्रकांत सावंत सर यांच्या जयघोष या पुस्तकाचं आज प्रकाशन इथे ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार आहे. यापूर्वी सावंत सरांचं सम्राट हे नाटक प्रकाशित झालेलं आहे जे आता काहीच दिवसात रंगमंचावर देखील येईल त्यादृष्टीनं त्याची तयारी सुरू आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज गौतम बुद्ध छत्रपती शाहू महाराज यांची चरित्र मालाही सरांनी प्रसिद्ध केलेली आहे. आणि आज चैत्र प्रकाशनाच्या वतीनं जयघोष हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होतोय आणि अश्रू हा एक त्यांचा कविता संग्रह आहे तोही प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. सावंत सर अत्यंत चिंतनशील कवी आहेत. त्यांच्या कविता वाचल्यानंतर असं जाणवलं की त्यांची प्रत्येक कविता ही काही ना काहीतरी संदेश देऊन जाते. खर तर त्यांच्या कविता वाचल्यानंतर त्यांनी कबूल केलं की मला प्रेमावरती आणि पावसावरती लिहिता येत नाही आणि आपल्याकडे रुढाळताना एक समज आहे की ज्याला प्रेमावरती आणि पावसावरती लिहिता येत नाही तो कवीच असू शकत नाही. म्हणजे मराठी कवितेच्या इतिहासात हे सगळे असे नियम लादलेले आहेत लेबल्स लावलेले आहेत पण सरांनी जरी ते प्रांजळपणे कबूल केलं असेल तरीही त्यांची कविता एक चिंतनशील कविता आहे. त्यात त्यांची वैचारिक बैठक आहे. वाचल्यानंतर कविता आपण कविता वाचल्यानंतर आपल्याला ते जाणवेलच की किती सखोल अर्थानं त्यांनी ते सगळ्या त्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्ते जयघोष या पुस्तक कविता संग्रहाचं प्रकाशन होणार आहे यासाठी प्रमुख म्हणून या उपस्थित राहिलेले आहेत माननीय रंजना सानप मॅडम माईनी प्रसिद्ध कवयित्री लेखिका आहेत त्या त्यांच्या हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आणि आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय टीके प्राध्यापक टीके सरगर सर उपस्थित आहेत. न्यू कॉलेज येथे ते उपप्राचार्य म्हणून आपलं काम करतायत. त्यासोबत निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल ममाने सर अध्यक्ष म्हणून इथं उपस्थित आहेत आणि संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका माननीय शोभा साळके मॅडम याही आज या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि मी साळके मॅडम यांना विनंती करतो की सर्व पाहुण्यांचं तुम्ही पुस्तक देऊन स्वागत करावं. रंजना सानप मॅडम यांना तुम्ही पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. कोरोनाचा काळ आहे आणि फार औपचारिक पद्धतीनं हे सगळे असे सोहळे सुरू आहेत. त्यानंतर मी प्राध्यापक टीके सर सरग सरांना विनंती करतो त्यांनी पुस्तक घेऊन आपलं स्वागत स्वीकारव. मॅडम निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल मुंबाडे सरांना मी विनंती करतो की तुम्ही संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका शोभा साळके मॅडम यांच्याकडून पुस्तक घरची सवय आहे. आणि आजच्या प्रकाशनाचे आज जो प्रकाशनाचा समारंभ आहे त्याचे मुख्य गेस्ट म्हणावे लागतील आपल्याला चंद्रकांत सावंत सर आजचे कवी आहेत त्यांचंही स्वागत मॅडमनी करावं पुस्तक देऊन.
सिकंदर सरांचा करा प्रकाशकाचा. सर्वांना बसायची विनंती करतो. चैत्र प्रकाशनाच्या वतीनं जे पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे जयघोष, खर तर हा जयघोष सावंत सरांनी आयुष्याचा जयघोष केलेला आहे की माणसं आता अशा वळणावरती उभे आहेत की भविष्याचं फार काही सांगता येत नाही. त्यामुळे आहे आहे तो क्षण जगा, लढून जगा. सरांचं एक वाक्य आहे की ते तुम्हाला सांगतीलच नंतर की आहे त्या उत्सवाचा, आहे त्या क्षणाचा उत्सव करा, त्याचा जयघोष करा. कारण की सगळं आता या कोरोनामुळे जर सगळं अंधकारमय असेल तर फार रडत न बसण्यापेक्षा लढत राहू आणि आहे त्या क्षणाचा आनंद घेत राहू. आणि जयघोष या पुस्तकाचं कविता संग्रहाचं मान्यवरांच्या हस्ते आपण प्रकाशन करतोय. खर तर असले कार्यक्रम सगळे शाहू स्मारक येथे होतो, पण हा काळ असा आहे की उमऱ्याबाहेर पडायला परमिशन नाही, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं का असेना, पण आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे. दादा तुझा वाफा काय आला? जयघोष या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे. या कविता संग्रहाचे कवी चंद्रकांत सावंत सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःबद्दल आणि जयघोष बद्दल सांगावं. नमस्कार. मला सगळ्यात आनंद म्हणजे चैत्र प्रकाशन मार्फत पहिलंच माझं पुस्तक, त्यांचंही त्यांच्याकडून पहिलंच पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याच्यात का मोठा आनंद दुसरा कुठलाही नाही. माझ्या जयघोष या पुस्तक प्रकाशन, जयघोष या कविता संग्रहामध्ये मी माणसाला जगायचं कसं हे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज माझे जयघोषा पुस्तक प्रकाशित होताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण माझ्या कविता ह्या प्रत्येकाला जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत, प्रत्येकाच्या मनाचा वेध घेणारे आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते सांगणारे आणि पुस्तक आणि विद्यार्थी यांचा अगदी जवळचा संबंध या कवितेत वही आणि पुस्तक आणि विद्यार्थी यांचा अगदी जवळचा संबंध या कविता संग्रहात रेखाटला आहे. परिस्पर्श आणि हाताचा स्पर्श व आपले भिरभिरणारे डोळे, सारेच काही न बोलताही सर्व काही सांगून जातात. माझ्या कविता हे फक्त मनोरंजनासाठी नसून माणूस म्हणून आपली जबाबदारी काय आहे याचे विश्लेषण करणारे आहेत. आपण जगायचे कशासाठी आणि कोणासाठी, मला सारे काही मिळते म्हणजे माझी जबाबदारी संपली अशी कधीच होत नसते. तुमच्या सुखात इतरांनाही सहभागी करून घेण्याची मानसिकता आपल्या जवळ असायला हवी, कारण माणुसकी हेच खरे जीवन आहे हे मी कवितांमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हे सांगत असताना सुद्धा विश्वास कोणावर ठेवावा आणि कोणावर ठेवू नये हे सांगण्याचाही प्रयत्न केला आहे, कारण कोणताही धोका परकीय लोकांपेक्षा स्वकीयांपासूनच अधिक होत असतो हे आजपर्यंत आपल्या देशावर तसेच आपल्या कौटुंबिक वातावरणात झालेली चाटाटूट व आक्रमक मनावरून
प्रत्येकाला समजले पण तरी त्याचा आजही त्याचा बोध कोणी घेतलेला नाही। थोडक्यात सांगायचे म्हटले तर स्वार्थी व लोभी लोकांमुळे आपला देश असो अथवा घर असो कोणीही सुरक्षित राहू शकत नाही हे सांगितलेलं आहे। माझ्यात एक कमतरता आहे मंदार साहेबांनी मला सांगितलं सरांनी त्याप्रमाणे माझ्यात ही एक कमतरता प्रकाशाने मला जाणवते ती म्हणजे मला नेहमीच संकटाशी व दुःखाशी संघर्ष करावा लागला आहे व आजही संघर्ष करत आहे पण माझे दुःख मला कवितेत कधीच लिहिता आलेलं नाही। मी अश्रूची कविता लिहिल्या आहेत तरी त्यातून अखेरीस अश्रूची झाली फुले यांचाच ठसा उमटलेला दिसतोय। हे माझे यश आहे की अपयश आहे मला काही समजत नाही। थोडक्यात सांगायचे म्हटले तर माझ्या या कविता जगायला आणि जगवायला तसेच लढायला सांगतात पण त्या जगून लढायला सांगत नाहीत तर लढून म्हणजे संघर्ष करूनच जगायला सांगतात। तसेच माणसाला परिस्थिती जाणीव करून देणाऱ्या आणि सर्वांवर मात करतो तो म्हणजे 4.5 अक्षरापासून बनलेला शब्द नमस्कार। हा शब्द नम्रता शांतता व सुस्वभावाचे प्रतीक म्हणजे नमस्कार हे फक्त भारतीय संस्कृतीच लाभले आहे। तो दोन विरोधकांना एकत्र आणतो शत्रूला देखील नतमस्तक होण्यास भाग पाडतो हे विशेष एवढे सांगून मी माझे शब्द संपवितो। कवी आणि त्याची कविता केवढीही मोठी असली तरी व्यासपीठावरती बोलायचं म्हणलं की पान आणावंच लागतं। कवितेचं बरं असतं ती कुठून तरी येते 5 मिनिटात सुटून जाते। बोलायचं म्हटलं की हा सगळ्याच्याच बाबतीतला प्रसंग आहे। मी असे खूप मोठे कवी खूप लेखक आणि खूप अशी माणसं मोठी पाहिलेली आहेत त्यांचं कर्तृत्व आभाळाला पोहोचेल एवढं असतं पण व्यासपीठावर बोलायचं म्हटलं की एक चुटू किशातून हळू सेटअप आहे असं। मी यानंतर आजच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती जे ज्यांचे लाभलेले आहेत ते माननीय प्राध्यापक टी के सरगर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी चैत्र प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित होणाऱ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे कवी त्याच्या प्रकाशनासाठी आमंत्रित केलेल्या कवयित्री अरविंद मोमाने सर आणि सर्व माझे मित्र गडकरी असेल आणखी आपला स्वाज असेल। आत्ताच कवी महाशयाने आपल्या छोट्याशा याच्यामध्ये कवितेच्या संदर्भात कविता कशी सुचली कवितेचा आशय काय आहे या संदर्भात खूप छानस विवेचन केलेलं आहे। मला आठवते की मंदारच्या माझ्या कॉलेजवर झालेलं धमाकेदार असे काव्य वाचन होतं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की महाराष्ट्राचं दुसरा विठ्ठल बाप कोण असेल तर तो मंदार असेल। हे अतिशय आतलं जे येत असतं ते मंदारच्या कवितेकडे पहिल्यांदा लक्षात येतं आणि त्याच मंदारला आपलाच वारसा हा सगळीकडे प्रसारित व्हावा यासाठी चैत्र प्रकाशन नावाची संस्था सुरू केली आणि त्याच्यामार्फत पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करतोय हा एक अतिशय सुंदर योगायोग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता चंद्रकांत पाटील सावंत सरांनी जे काही जयघोष नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला त्यांचा झालेला आहे मॅडमच्या हस्ते त्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आता नुकतंच झालेलं आहे। या कविता पॉझिटिव्ह विचाराचा प्रसार करणार आहेत। सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे कसं बघायचं कुठलीही गोष्ट असो कारण सध्या संपूर्ण जगामध्ये संपूर्ण भोवताल जर बघितला तर तो नकारात्मकतेकडे जास्त वाढणार असं वाटतंय मला। मुलांच्या शाळा बंद आहेत नोकरदारांच्या नोकऱ्या जात आहेत कामगारांच्या हाताला काम नाहीये। आता आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर मला जवळपास 300 ते 400 पालकांचे फोन आले की फी भरायला पैसे नाही अशी सभोवतालची नकारात्मकता असताना देखील एक कवी यातही जर सकारात्मकता शोधत असेल तर खऱ्या अर्थाने हे साहित्यामध्ये पेरलेलं जे काही मराठी साहित्यामध्ये ज्ञानेश्वरापासून पेरलेलं जे काही आहे त्याचं जे फलित आहे म्हणून मराठी माणूस किती संकट आली तरी देखील तो माग हटणार नाही असा एक विश्वास या काव्यसंग्रहातून व्यक्त होताना मला दिसतोय।
काही जुन्या गोष्टी बळीराजाचं गाणं मी त्यांच्याशी चर्चा केली. मग ते सांगता सांगितले की आमचं जे बालपण होतं किंवा बारावी पर्यंत आमचं जे जीवन होतं ते समृद्ध असे शेतकरी कुटुंबात गेलेलं होतं ज्याच्याकडे बैल आहेत, गायडे आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, छळ आहेत, मेंढे आहेत, ज्याचं रान भरभरून फुललेलं आहे. पण आज हे सुख जे आहे हे सुख कुठल्याही शेतकऱ्याच्या नशिबात नाही. कारण का आज सगळ्यात जनावरं संपलेली आहेत. शेतकऱ्याचं संपूर्ण जीवन हे अतिशय मेकॅनाइज्ड झाले आहे. त्यामधलं जिवंतपणा रसरशीतपणा हा पूर्णपणे संपलेला आहे. भाताचं कळस संपलेला आहे. सोयाबीनची मळणी करायची म्हणली की संध्याकाळी पोत भरून घरात आलेले असतात. भाताची मळणी बनवण्यासाठी लोकांनी कॉटपट मिळत नाही किंवा खळ करणं या गोष्टी सगळ्या रद्द झालेल्या आहेत. पण यातून ही त्यांनी सांगितलं की हे जरी नरी बैलाची वगैरे त्यांनी कहाणी सांगितलेली आहे ते खूप छान आहे. परंतु ते स्वप्न आहे असं मला वाटतं सर. परंतु त्यातही पॉझिटिव्ह पण आपण घेऊया. वृक्ष संवर्धनावर त्यांनी कविता केलेली आहे. जगायचं कशासाठी याच्यासाठी त्यांनी खूप छान कविता केलेली आपल्याला दिसून येते. निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्याचा आढावा त्यांनी घेतलेले. मग वादळ असेल, हवा असेल, प्रकाश असेल, म्हणजे ह्या जगण्याच्या कविता आहेत असं मला वाटतं. जगणं ज्याच्याशी निगडीत आहे अशा प्रकारच्या कविता या सावंत साहेबांनी लिहिलेल्या आहेत. आणि खूप सुंदर अशा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज त्याच्यासाठी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या कवितेला असाच बहर येऊ दे, शब्द सामर्थ्य शब्दाची प्रतिभा अशीच फुलत राहू दे, एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी खास आमचे जे मंदार पाटील साहेब आहेत त्या मंदार पाटील साहेबांचं प्रकाशनाचा हा वेल जो आहे असाच गगनापर्यंत बहरत जाऊ दे. विविध अंगे आणि विविध प्रकारचं प्रकाशित तुमच्या हातून घडवा आणि महाराष्ट्रातल्या मराठी वाचकाला एक समृद्ध दालन तुम्ही उभं करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांचं आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द पुरे करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्या हस्ते जयघोष या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्या प्रसिद्ध कवयित्री लेखिका माननीय रंजना सानप मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरुवातीला मी चैत्र प्रकाशक यांच्याकडून जे पहिलं पुस्तक प्रकाशित होते जयघोष याबद्दल चैत्र प्रकाशन या संस्थेच माहीत ठेवा. तुमचा माईक पेक्षा आवाज चांगला आहे. त्यांचं मी मनापासून या चैत्र प्रकाशन आणि मंदार पाटील सर जे आहेत प्रकाशक त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर चंद्रकांत बंडू सावंत सर यांनी यांचंही जयघोष हे पुस्तक प्रकाशन सोहळा आहे त्याच्यानिमित्त मी त्यांचंही मनापासून त्यांनाही त्यांच्या प्रकाशनासाठी मनापासून शुभेच्छा देते. जयघोष या पुस्तकाच्या नावावरच ह्या पुस्तकातलं कविता सामावलेल्या आहेत. जयघोष कशाचा आहे तर मानवी जीवन समृद्ध करण्याचा हा जयघोष आहे. कसं मानवी जीवन समृद्ध करावं, संकटावर मात कशी करावी, आयुष्यामध्ये अनेक प्रश्न येतात, अनेक समस्या येतात, मग ह्या मानवी जीवनातल्या येणाऱ्या समस्या कोणत्या, त्याच्यामध्ये नम्रता असावी. नम्रता असावी म्हणजे काय तर त्यांनी आपल्या कवितेतून पहिलीच कविता लिहिलेली आहे नमस्कार. नमस्कार म्हणजे काय तर मनाची नम्रता. मग ह्या साडेचार अक्षरी शब्दातून आपण काय करू शकतो तर पुढच्या शत्रूलाही हरवू शकतो. दोन विखुरलेल्या मनांना आपण एकत्र करू शकतो. माननीय चंद्रकांत सावंत सरांनी ह्या कविता संग्रहामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता समाविष्ट केलेल्या आहेत. खूप प्रगल्भ सावंत सरांची लेखणी आहे आणि ह्या लेखणीतून मानवी मन अवतरलेलं आहे. मानवी मन म्हणजे काय तर मनाला ताकद देणारे शब्द यांच्या प्रत्येक कवितेमध्ये सामावलेले आहेत. त्याच्यामध्ये आपली मर्यादा ओळखावी, मानवी करा वृक्ष संवर्धन. आता त्याच्यामध्ये काय केले जीव घेणा खेळ ह्या ज्या मानवी वृत्तीशी मानवी स्वभावाशी कविता आहेत ह्या जगण्याला समृद्ध करणाऱ्या कविता आहेत. कसं माणसानं प्रत्येक गोष्टीला लढा देत देत
पण लढा देताना खचून न जाता हसून त्या प्रत्येक समस्या पार केल्या पाहिजेत. आणि निसर्गावर कविता केल्यात. निसर्गावर कविता कशा केल्यात त्यांनी? तर पाऊस घेत, पाऊस तर त्यांनी घेतलेला नाहीये, पण फुलं घेतलेली आहे, डोंगर घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या संकल्पना, पाणी घेतलेलं आहे. हा निसर्ग आहे, हे निसर्गातलं रूप आहे, पाण्याचं खळखळ नाही वाहन आहे, तसाच आपलं मानवी मन आहे. आणि हा मानवी मन तुम्ही माणूस म्हणून कसं वाहत ठेवायचं हे त्यांच्या कवितेत त्यांनी मांडलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये संधी येतात तुम्हाला, आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माणसं भेटतात, येणाऱ्या संधी स्वीकारून एक माणूस म्हणून तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करता आलं पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसामध्ये काही माणसं तुम्हाला जीवन जगताना पुढे नेणारी असतात, तर काही माणसं तुम्हाला आडपाय घालून पाठीमागे थांबवणारी असतात. तर ह्या दोन्ही गोष्टी, जो प्रेरणा देणार आहे त्याचा शब्द घेऊन पुढे पाऊल कसं टाकावं आणि जो तुम्हाला पाठीमागे ओढतोय तिथं स्वतःला जाणून तुम्ही अजून गतीनं कसं पुढे जावं, ह्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या कविता ह्या जयघोष या जयघोष ह्या कविता संग्रहामध्ये आहेत. जग जिंकायचे आहे. जग जिंकायचे आहे म्हणजे काय? जग नुसतं लढाईला जिंकायचं नाहीये, तर सरांना जग कसं जिंकायचंय, तर मानवी मनातून प्रेम वात्सल्य ह्या गुणांची प्रेरणी करून सरांना जग जिंकायचंय. जग जिंकायचंय म्हणजे माणसं जिंकायची आहेत. आणि त्यांनी एक संकल्पना खूप छान सांगितलीये की आपण ह्या पृथ्वी तलावर जन्माला आलोय माणूस म्हणून, आणि हा शेवटी जो देह आहे आपला तो नाशवंत आहे, तो कधी ना कधी एक दिवस संपणार आहे. तर जो मिळालेला मानवी अनमोल देह आहे, तर ह्या देहाचं तुम्ही सार्थक करा आणि मानवी जीवन तुम्ही सत्कारणी लावा. डोळ्यात धूलफेक करून साऱ्यांना करतो बाजार. म्हणजे ह्या जगामध्ये चांगल्याबरोबर वाईट माणसं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, ते धूळपेक करतात, आपल्याला दिशाभूल करतात. आपण मुंग्यांचं बघतो चालणं, एवढ्या छोट्या मुंग्या आहेत पण त्या आपल्या कामामध्ये त्यांना कितीही वाटेत काही वेगवेगळी प्रबोधन येऊ देत त्या थांबत नाहीत. त्यांच्यामध्ये एकजूट आहे, त्यांच्या चालण्यामध्ये एकसारखेपणा आहे, त्यांना भविष्याचं नियोजन आहे. तसं तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही अशी वादळे येतील, काही अशी माणसं येतील, पण तुम्ही तुमच्या ध्येयापासून न ढळता कसं पुढे जावं ह्याच्यावरही सावंत सरांनी खूप सुंदर प्रकारे ह्याच्यामध्ये कविता लिहिलेल्या आहेत, ज्या मानवी जीवनासाठी, माणूस घडण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि समाजात काही वंचित लोक आहेत, काही भरडलेले लोक आहेत, काही लपलेले, म्हणजे जे अजून समाजापुढे नाहीये त्यांची व्यथा समाजासमोर नाहीये, ह्या वंचित लोकांपासून, म्हणजे अगदी जे आर्थिकदृष्ट्या असून त्यांना दारोदार भिक्षा मागावी लागते, अशा मुलांची व्यथा काय असेल, अशा माणसांची व्यथा काय असेल, एखाद्या स्त्रीची व्यथा काय असेल, हे त्यांनी आपल्या कवितेतून मांडलं आहे. म्हणजे चंद्रकांत बंडू सावंत सरांनी ह्या ज्या कविता मांडलेल्या आहेत, हे एक विद्यार्थी घडण्यासाठी, एक शिक्षक घडण्यासाठी, एक समाज घडण्यासाठी, एक राष्ट्र घडण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि सरांचं जे लेखन आहे ते खूप वरच्या दर्जाचं, म्हणजे खूप अभ्यासपूर्वक, त्याला खूप ज्ञानाची आणि खूप ते अनेक दृष्टींचा अभ्यास करून केलेलं लेखन आहे. सरांनी अशाच प्रकारे भविष्यात लेखन करावं, मराठी माणसाला, माणसाला जगण्याला त्यांच्या लेखणीतून नक्कीच सामर्थ्य मिळणार आहे. तर सरांच्या पुढच्या लेखणीसाठी, त्यांच्या कार्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि मला नेहमीच माझी जे घरची मंडळी आहेत, मभाणे सर, माननीय शोभा चाळके मॅडम, माननीय मंदार पाटील सर, आणि इथं आज उपस्थित असणारे सरांचं नाव काय, सरगर सर, ह्या सर्वांचं मी आभार मानते. आणि मला इथं उपस्थित राहण्याची संधी दिली, दोन शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम, खूप चांगल्या पद्धतीनं कविता संग्रहाचं तुम्ही विवेचन केलं. त्यानंतर आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष, निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक माननीय अनिल मोहमाने सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कोरोनाचा काळ आहे, तरी आपण थांबता कामा नये ही भूमिका घेऊन आजचा हा प्रकाशन समारंभ या ठिकाणी पार पडतो आहे. आजच्या या जयघोष
या कविता संग्रहाचे लेखक कवी खरं तर ते लेखक आहेत, नाटककार आहेत आणि कवी पण आहेत. कारण सांगायला पाहिजे कवीबद्दल की हा खूप निसर्गावर प्रेम करणारा कवी, म्हणजे माणूस आणि निसर्ग यांचे नातेसंबंध कसे जपले पाहिजेत आणि निसर्ग हाच खरा अर्थानं कसा सम्राट आहे ही भूमिका घेऊन एक नवी ज्याला आपण कोणते निसर्गवादी मांडणी करणारा हा लेखक आहे, कवी आहे. त्यामुळं आज त्यांच्या या जयघोष या कविता संग्रहाचं प्रकाशन होतं आहे. खरं तर एक कवी तो पुढे प्रकाशक झाला, चैत्र नावानं लिहित होता, चैत्र प्रकाशन तयार झालं आणि त्या चैत्र प्रकाशनच्या वतीनं ज्यांना तो सतत गुरु मानतो त्या प्राध्यापक पी के सरगर सरांच्या उपस्थितीमध्ये एक महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध कवयित्री लेखिका रंजना सानप यांच्या हस्ते निसर्गावर प्रेम करणारा आणि संवाद साधत संवाद प्रकाशन लोकांमध्ये घेऊन जाणाऱ्या आणि कार्यक्रमाला शोभा आणणाऱ्या शोभा चाळके यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन समारंभ होतो आहे. मला वाटते की प्रकाशक म्हणून मला खूप त्याचा आनंद आहे. खरं तर माणसं कधीच थांबत नसतात हा एक इतिहास आहे. माणसं जगतात, लढतात, मरतात, संघर्ष करतात, पण माणसं आणि मानवी समाज हा सतत पुढे चालत असतो. आणि हे चालत होत असताना माणसाचा सगळा इतिहास आपण बघितला. सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला शब्द नव्हते, पुढे हळूहळू या ठिकाणी शब्द निर्माण व्हायला लागले, भाषा निर्माण झाली. मला वाटतं की सुरुवातीला मौखिक भाषेतनं सगळं सुरू झालं, नंतर त्याला लिपी आली आणि मग हे सगळं शब्दबद्ध व्हायला. आज जगाच्या पातळीवरती जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ह्या लेखनीनं, या शब्दांनी, लिहिणाऱ्या माणसांनी एक क्रांती केलेली आपल्याला दिसून येते. आणि या क्रांतीमध्ये अनेक लोक अनेक पद्धतीनं लिहित आहेत, अनेक लोक अनेक विषयावरती लिहित आहेत, अनेक नवीन विषय साहित्याला मिळत आहेत. असं असलं तरी साहित्यामध्ये जे एक ज्याला आपण म्हणतोय की एक वर्चस्ववाद जो जपला गेलेला आहे त्या वर्चस्ववादाला छेद देण्याची पण एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की ते त्या छेद देणाऱ्या लेखकामध्ये चंद्रकांत सावंत सरांचं नाव घ्यायला पाहिजे. कदाचित चंद्रकांत सावंत सरांच्या या कविता मुक्त छंदातल्या असतील, कदाचित असायलाच पाहिजेत, आहेतच. कारण सरांना किंवा सावंत सरांना सरगर सर असं वाटतं आहे की जे विषय साहित्यानं हाताळलेले नाहीत त्या विषयावरती आपण बोललं पाहिजे, रोजच्या जगण्या मरण्यावरती बोललं पाहिजे, रोजच्या अवतीभोवतीच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे, प्राणी आणि माणूस या नात्यसंबंधावरती आपण नव्यानं बोललं पाहिजे, निसर्ग आणि शेतकरी आणि माणूस या नात्यसंबंधावरती आपण बोललं पाहिजे, आपल्या अगदी स्त्री पुरुष संबंधाच्या नात्यसंबंधावरती आपण बोललं पाहिजे, मैत्रीच्या नात्यसंबंधावरती आपण बोललं पाहिजे. असा एक वेगळा संवेदनशील भूमिका घेऊन जिवंत पद्धतीनं अवतीभोवतीचं साहित्य, अवतीभोवतीचा समाज हे सगळं बघून त्याचं एक वर्णनात्मक भूमिका घेऊन शब्दबद्ध करणारा हा एक वेगळा कवी या ठिकाणी आज आपल्यामध्ये बसलेला आहे. खरं तर मला खूप वेळा आश्चर्य वाटतं, कारण ते मी मागं पण त्यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभामध्ये म्हटलं होतं, ते बँकिंगमध्ये काम करतात आणि बँकिंगमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की ते सगळे आकडे मोडमध्ये माणसाचाच आकडा होऊन जातात. फार अवघड आहे, कारण ते मला असं वाटतं की सरांच्या स्वप्नात देखील ते आकडेमोड येत असणार आहे. म्हणजे कारण सारखं तेच हो, ही बेरीज त्याची वजा बाकी, माणूस आलाय समोर, त्याचे प्रश्न, त्याचं आर्थिक जे काही एक विवंचनेचं दुःख आहे, त्या अशा एका आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस एवढं संवेदनशील पद्धतीनं मानवी हितसंबंधावर साहित्यामध्ये लिहू शकतो, मला वाटते की हेच कौतुकास्पद आहे आणि आश्चर्याची पण गोष्ट. कारण सावंत सरांचे आम्ही गेले एक वर्षभर ओळख होतोय, आम्ही बघतोय, म्हणजे खूप नम्र माणूस, म्हणजे आमचा आधी पण आला ना त्याला हा या या बसा म्हणणं. मला वाटतं की बँकिंग क्षेत्रामध्ये अशी नम्र माणसं फार कमी मिळतात सर, कारण भारताचं बँकिंग क्षेत्र काय आहे आपल्याला माहित आहे सगळं, म्हणजे भयानक आहे. म्हणजे तिथं एक म्हणजे माणूसपणाचं कसलंच लवलेश नसणाऱ्या अशा एका क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका संवेदनशील माणसाचा जयघोष नावाचा कविता संग्रह आज प्रकाशित होतो आहे. मंदासारखा एक उमदा कवी, खरं तर आता त्याला प्रकाशक म्हणायला पाहिजे आपण,
कारण तो प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये त्यात मला फार आनंद होतोय की माझ्या सोबतीने तो प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे. मला खात्री आहे की मंदार येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले चांगले साहित्य, कारण त्याची जी एक काय म्हणतोय की आपली जी उंची आहे त्यामध्ये खोली आहे ती खूप चांगली असल्यामुळं तो दर्जेदार साहित्य मराठी साहित्याला देईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर तर ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं या कविता संग्रहाचं प्रकाशन होतंय त्या देखील खूप महाराष्ट्रातल्या एक मोठ्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत. त्यांची अकांत ही जी कादंबरी आली ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार उत्तम कांबळे सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं होतं. खूप दिमागदार, म्हणजे गावामध्ये आपण लग्न करावं असं लग्न सोहळ्यासारखा तो प्रकाशन समारंभ केला होता. अख्या गावाला जेवण वगैरे वगैरे, म्हणजे साहित्यावर माणसाचं भयानक प्रेम करतात. कारण काय की चहाचे गुटके घेत आपलं चार संपर्क साधत कुठलंही माणुसकीचं नातं न जपता लिहिणारी माणसं खूप आहेत या जगामध्ये सर. परंतु त्यांचं साहित्य लोकांमध्ये यासाठी गेलं नाही किंवा ते दर्जेदार ठरलं नाही, कारण त्याला जिवंतपणा नव्हता. आणि मला असं वाटतं की एका संवेदनशील कवीचा संवेदनशील प्रकाशकांनी प्रकाशित केलेला संवेदनशील लेखिकेच्या हस्ते कवयित्रीच्या हस्ते आणि एका संवेदनशील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या उपस्थितीमध्ये या कविता संग्रहाचं प्रकाशन आज होतं आहे. कोरोनानं बरं केलंय सर, जरास का केलंय तर माणसं पिसं जमा करायचं टेन्शन नाही आपल्याला, म्हणजे आपलं काय. कारण काय होतं बऱ्याच वेळा की आम्ही शाहू स्मारक आणि वेगवेगळ्या ठिकाणी खूप कार्यक्रम करतो, परंतु आज आपण एक काय म्हणतो की तिथं जो ओलावा असतो, म्हणजे माणसं समोर आहेत, आपण बोलतो आहे, चर्चा करतो आहे, तर तो ओलावा जरी नसला तरी माणसाला मी मगाशी म्हटलं की थांबणं पसंत नाही आहे किंवा नाही रुकेंगे कुछ भी हो जाएगा तो. तर अशा पद्धतीनं भूमिका घेऊन आपण काम करणारी सामाजिक भूमिका घेऊन काम करणारी मंडळी आहोत. त्याच्यामुळे आज एका वेगळ्या कविता संग्रहाचं खरं तर जयघोष हाच एक शब्द मला असं वाटतं की मानवी मनाला एक प्रेरणा देणारा शब्द आहे. म्हणजे एक तुम्हाला काहीतरी जय करायला सांगते, त्याची घोषणा द्यायला सांगते. जयघोष करणं म्हणजे मला असं वाटतं की सरांनी मानवी एकूणच सगळ्या परिघाचा त्यांच्या विश्वाचा एक माणुसकीच्या नात्यानं मानवतावादी भूमिका घेणारा जयघोष केलेला आहे असं या एकूण कविता संग्रहाचं प्रतीक आहे. खूप वाचक आणि खूप लोक ऑनलाईन बघता आहेत. हे मराठी साहित्यामधलं एक वेगळा कविता संग्रह असणार आहे, एक वेगळं पुस्तक असणार आहे जे साहित्यामध्ये चांगली भर काढेल, चांगल्या पद्धतीने भूमिका घेईल. सर तुम्ही खूप लिहित राहा, तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं खोलवर जाऊन लिहित आहात, साहित्यामध्ये एक नवं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करता आहात. ते कुणाला आवडो न आवडो मला वाटतं की याचा आपण विचार करू नये, आपण लिहित राहिलं पाहिजे. लिहिते हात आणि काम करणारे हात हेच मला असं वाटतं की माणसाचं समाजव्यवस्थेमधलं जे काही समृद्धीकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करत असतात. त्यामुळे आज खरं तर हा प्रकाशन समारंभ देखील खूप अगदी मला वाटते 11 वाजता सरला आहे. सरांना सांगितलं सर लवकर या, आपलं लय भारी असतंय सगळं म्हणजे, पण त्याला देखील एवढं भारी स्वरूप आज दिलेलं आहे. मी मंदारचं कौतुक करतो, मंदारचं स्वागत करतो, कारण त्यानं एक दमदार पद्धतीनं या क्षेत्रामध्ये खरं तर त्याच्यावर एक शिक्का पडलेला आहे. जाहीर पद्धतीने सांगायला का तो लहरी आहे असं म्हणतात, पण प्रकाशन व्यवसायामध्ये तो लहरीपणा करणार नाही असं मला वाटतंय, मला खात्री आहे त्याची. कवी ते जरा साहित्यिकाचं आहे ते पण एक प्रॉब्लेम आहे थोडासा, कारण ते काय कसं कला, तो कलावंत आहे परत तो गायक आहे. त्याच्यामुळं सावंत सर आणि तुम्ही आज सर जाहीर पद्धतीने सांगतो की तुमची जबाबदारी आहे तो प्रकाशन क्षेत्रातून बाहेर पडता का म्हणा, त्याला सारखं फोन करायचा, तुमची पण 2-3 पुस्तकं द्या त्याला आणि त्याला चांगल्या पद्धतीनं आपण या क्षेत्रामध्ये घेऊन जाऊया. पुन्हा एकदा सांगतो की खूप छान वाटतंय, आनंद वाटतो आहे की सावंत सरांचं पहिलं पुस्तक निर्मिती प्रकाशनानं केलेलं आहे, त्यांची दुसरी एक पुस्तक जे आहे ते प्रयास प्रकाशनानं केलेलं आहे, त्याचंही प्रकाशन काही दिवसामध्ये होईल. त्याचं दुसरी दोन तीन जी छोटी छोटी पुस्तकं आहेत, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा मला वाटतंय की शाहू महाराजांच्यावरती, तर खूप वेगवेगळ्या विषयावरती आता त्या कोरोनावरती एक नाटक लिहित आहे. तर जिवंत विषय घेऊन संवेदनशील पद्धतीनं लेखनी चालवणारा या एका चांगल्या माणसांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. ते पण साहित्याचा गंध नसणाऱ्या माणसाच्या, म्हणजे काय म्हणतो की साहित्य प्राध्यापक वगैरे नाही आहेत, प्राध्यापकांना कसं आहे की सगळं पुस्तकच ना, त्यांच्या अवतीभोवती नोटास फक्त
नोटा सगळ्या त्याच्यामुळे नोटामध्ये देखील त्यांनी जे साहित्य पण जपलेलं आहे त्यामुळे एक दर्जेदार एका चांगल्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. त्याचा मी अध्यक्ष आहे. सर्वेसर पाहुणे आहेत. सानप मॅडम या त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. सर खूप लिहित राहा, जास्त लिहित राहा, जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा. मला असं वाटतं की हेच एक मराठी साहित्याला खूप बहुमोल असं योगदान असणार आहे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं कौतुक करतो. ते कमी वेळात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ऑनलाईन जे खूप लोक ऐकतायत त्यांचंही मी स्वागत करतो. काही माध्यमातले राहुल जगताप सर असतील, आमचा शैलेश असेल, सगळेच माध्यमातले प्रतिनिधी त्यांचंही स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. या कविता संग्रहातली शेवटची कविता आहे जिचं नाव आहे की लक्ष केंद्रित करा. अत्यंत सुंदर कविता आहे पण सावंत सरांनी लक्ष केंद्रित करा कशावरती लक्ष केंद्रित करा हे जे सांगितलं ते मी सांगणार नाही तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला हा कविता संग्रह वाचावा लागेल. आजचा हा प्रकाशन सोहळा इथं संपन्न होतोय. शेवटचा भार आभाराचा या प्रकाशन सोहळ्यासाठी मायने होऊन आलेल्या प्रसिद्ध कवयित्री लेखिका माननीय रंजना सानप मॅम यांचा आभार आहे. अगदी 3 वेळा कॉल करून देखील चौथ्या कॉल स्वतःहून करणारे आणि कवी म्हणून माझ्यावरती फार प्रेम करणारे आणि माझ्या पाठीशी नेहमी राहणारे पहिल्यापासून. जेव्हापासून त्यांनी माझी कविता ऐकली तेव्हापासून त्यांच्याने आमचे ऋणानुबंध अगदी जिव्हाळ्याचे झाले. ते न्यू कॉलेजचे उपप्राचार्य माननीय प्राध्यापक पी के सरगर सर यांचाही मी खूप आभारी आहे. निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल ममाने सर यांच्यामुळे खरं तर मी आज या वळणावरती उभा आहे. मुळात मी त्यांना म्हणत होतो की सर मॅडम की बाबा हे माझं फील्ड नाही आहे. जसं त्यांनी मगाशी सांगितलं की जो माझा थोडासा ओहापोह केला की ठीक आहे आमचं असतं थोडस आणि मी असा बांधून घातला जाणार असेल तर मला हे नको आहे. पण त्यांनी अक्षरशः ते पाठीमागे लागून आणि स्वतःच आहे असं करून त्यांनी ते सगळं हा सगळी संस्था उभी करून दिली. त्यांचं मी आभार मानणार नाही, त्यांच्या ऋणात्रांना पसंत करेन कारण की सगळ्याच माणसांचं आभार मानलं तर अवघड होईल थोडस. आणि संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका माननीय शोभा साळके मॅम याही या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिल्या त्यांचेही मनापासून आभार. मीडियातले राहुल जगताप सर, शैलेश, विजय कोरे, प्रतीक आदर्श सॉरी मॅडमचा मुलगा आहे, त्यांचेही खूप आभार आहे. आणि सोशल मीडियावरून आजचा हा प्रकाशन समारंभ सगळे पाहणारे महाराष्ट्रातले रसिक मायबाप यांचाही मी खूप खूप आभारी आहे. आणि हा प्रकाशन सोहळा इथं संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. ठीक आहे.